नमस्कार, मी डॉक्टर चारुता कोपरकर। माझ्या चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत। आज डब्यासाठी काय भाजी, हा प्रश्न माझ्यासारखाच तुम्हालाही पडतो ना। भेंडी झाली, बटाटा करून झाला, कोबी करून झाली, आता काय? अहो, हा व्हिडिओ बघाच जरा। सकाळच्या गडबडीत पटकन होणाऱ्या पण तरीही पौष्टिक आणि वेगळ्या प्रकारच्या भाज्या आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। चला मग पटापट सबस्क्राईबचं बटन दाबा बरं, म्हणजे छान छान रेसिपीज मी पोस्ट केल्या की तुम्हाला त्याचं लगेच नोटिफिकेशन मिळेल। डब्यासाठी वेगळ्या प्रकारची भाजी प्रकार एक। या भाजीसाठी एकदम कोवळ्या गवार वापरा। एका कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल घालायचं, 2 मोठ्या मिरच्या घ्यायच्या, त्याला मधून फोडायच्या म्हणजे ते आपल्या अंगावर उडणार नाही, आणि गवार आणि मिरच्या तेलामध्ये घालायच्या आणि व्यवस्थित परतून घ्यायच्या। मी इथे लोखंडी कढईचा वापर केलाय। लोखंडी कढईमधल्या गवार अतिशय चविष्ट लागतात। आता हे परतून झालं की ह्याच्यावरती झाकण ठेवायचंय। साधारण 2 ते 3 मिनटं वाफेवरती आपल्याला ह्या शिजवून घ्यायच्यात। परत एकदा व्यवस्थित ढवळून घ्यायचंय। आता चवीनुसार मीठ घालायचंय, साधारण 1/2 चमचा मीठ लागतं। 1 छोटा चमचाभर जिरे घालायचेत आणि परत एकदा व्यवस्थित परतून घ्यायचंय। आता मीठ टाकल्यामुळे याला थोडंसं पाणी सुटतं, यातलं मॉइश्चर बाहेर येतं। मग याला परत एकदा झाकून 2 ते 3 मिनिटं शिजवून घ्यायचंय। आता 2-3 मिनटं झालेत, आता गवार आणि मिरच्या मस्त परतल्या गेल्यात। तुम्हाला हिरव्या मिरचीची चव आवडत नसेल तर ह्याच्यावरती लाल तिखट जरी भुरभुरवलं तरीही ह्या खूप चविष्ट लागतात, आणि आवडत असेल तर चाट मसालाही घाला। मुलांना गवार आवडत नसेल तर अशा पद्धतीने करून बघा, मुलं अगदी आवडीने खातील। बघा आहे की नाही झटपट होणारा आणि चविष्ट प्रकार। ही अगदी हार्डली 5-7 मिनटात तयार होणारी गवारीची भाजी मुलांना डब्यात द्या, मुलं शाळेमध्ये अगदी आवडीने दबा संपवतील। आता अशीच पौष्टिक झटपट होणारी पण जरा वेगळी भाजी बघूया। आज आपण मुळ्यांच्या पानांची भाजी कशी करायची ते बघूया। ही भाजी अतिशय टेस्टी होते, त्याच्यासाठी मी मुळ्यांची ताजी ताजी पानं जी आहेत ती छान बारीक चिरून घेतली आहेत। थोडेसे मुळ्याचे तुकडेही आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचे आणि थोडीशी अगदी 1 मोठा चमचा कोथिंबीर मी घेतली आहे, यांनी स्वाद छान येतो। तर आपण ही भाजी कशी करायची बघूया। आता फोडणी होईपर्यंत हे बारीक चिरलेले जे मुळ्याचे पानं आहेत ते आपण एका बोलमध्ये काढून घेऊया। ही पानं गोळतील एवढं पाणी घालायचंय आणि 1/2 चमचा मीठ घालायचंय। आता हे छान मिक्स करून घेऊया आणि हे 5 मिनिटं आपल्याला असंच ठेवायचंय। आता आपण 1 वाटी हरभरा डाळीचं पीठ, बेसन छान खरपूस भाजून घेऊया। आता बेसन छान खरपूस भाजलं गेलंय, हे आपण एका वेगळ्या भांड्यात काढून ठेवूया। आता ही मुळ्याची पानं मिठाच्या पाण्यात भिजवून 5 मिनिटं झाली आहेत, आपण ही अशी निथळून घ्यायची आहेत। थोडंसं दाबूया आणि मिठाचं पाणी काढून टाकूया म्हणजे त्याचा उग्रपणा थोडासा कमी होतो। आता ह्याच्यामध्ये आपण मुळ्याचे तुकडे घालून ठेवू। आता कढईत 2 मोठे चमचे तेल घालूया। तेल तापलं की 2 छोटे चमचे झोळी घालायची, 1 छोटा चमचा जिरे घालायचे आणि 1 छोटा चमचा ओवा घालायचा। ओवा असा चोळून घालायचा म्हणजे ही भाजी पचायला हलकी होते। 1 छोटा चमचा हिंग घालायचं, 1 छोटा चमचा हळद घालायची आणि मुळ्याची पाने आणि तिकडे घालायची। आता ह्याच्यावर झाकण ठेवायचं आणि 2 ते 3 मिनिटं याला छान मऊ शिजू द्यायचं। आता 3-4 मिनिटं झाली आहेत, आपण मुळ्याच्या फोडी शिजल्यात का बघूया। अजून 2 मिनिटं शिजू देऊया आपण। आता मुळे शिजलेत का बघूया आपण। आता मुळे शिजलेत, आपण ह्याच्यामध्ये परत थोडीशी हळद घालायची आहे, लाल तिखट घालायचंय, थोडासा कांदा लसूण मसाला किंवा तुमच्याकडे जो मसाला असेल तो वापरायचा।
मिक्स करून घ्यायचं आणि आता ह्याच्यामध्ये आपण मीठ घालूया. मीठ बेताली घाला कारण आपण मिठाच्या पाण्यात मुळ्याची पानं भिजवली. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ही भाजी अशीच खाऊ शकता. आता आपण याला डाळीचं पीठ लावूया. थोडं थोडं घालून मिक्स करून घ्यायचंय. त्याच्यावर थोडस पाण्याचा हबका मारायचा आहे. हलकं हलकं मिक्स करायचंय आणि झाकण ठेवून आणखी 2 ते 3 मिनिट याच्यावरती छान वाफ काढून घ्यायची. आता 3 मिनिट झाली आहेत झाकून ठेवल्यानंतर. बघूया आपण भाजी झाली आहे का. आहा हा, मस्त खरपूस अशी मुळ्याच्या पानांची भाजी तयार आहे. मस्त टेस्टी हेल्दी मुळ्याच्या पानांची भाजी तयार आहे. याच्यामध्ये आपण ओवा घातल्यामुळे ही अतिशय टेस्टी लागते आणि पचायलाही हलकी होते. ही भाजी आणि पोळी आपण मुलांना डब्यातही देऊ शकतो. अतिशय टेस्टी लागते, मुलं आवडीने खातील आणि त्यांचा डबा संपलेला असेल. जरूर करून बघा. आता डब्यासाठीच्या भाजीचा चटपटीत तिसरा प्रकार बघूया. तर मी आज तुम्हाला तोंडलीच्या काचऱ्या, त्या पण छान कुरकुरीत, कशा बनवायच्या ते सांगणार आहे. सगळ्यात पहिले म्हणजे हे तोंडली कोळी पाहिजेत आणि त्याच्या अशा बारीक एकदम पातळ चकत्या करून घ्यायच्यात. तुम्हाला हे पातळ कापलं गेलं पाहिजे तरच त्या छान लागतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या तोंडलीमध्ये आपल्याला पाणी घालायचंय. पाणी घालून ठेवायचंय थोडंसं, कारण आपण नंतर पाणी पण नाही घालणार आहोत त्याच्यामध्ये आणि झाकणार पण नाही आहोत. तर त्याच्यामध्ये थोडासा पाण्याचा अंश पाहिजे शिजण्यासाठी, म्हणून आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचंय. 4-5 टेबलस्पून तेल घेतलंय मी. तेल जरा जास्त लागतं याला. 2 छोटे चमचे मोहरी घालूया. 1.5 छोटा चमचा जिरं घालूया. हिंग घालायचंय आणि याच्यामध्ये तोंडली घालायची आहे. तोंडली घालताना थोडं थोडं पाणी राहू द्यायचं त्याच्यामध्ये. अगदी पाणी मिठळून न घालायचं आपल्याला. एक चमचा हळद घालूया. आता याला मंद गॅसवरती न झाकता असं शिजू द्यायचंय. मंद मंद ढवळत राहायचंय. तर आपण आता याच्यामध्ये मीठ घालूया. म्हणजे मिठाने त्याला परत थोडंसं मॉइस्ट होतं, ते शिजायला मदत होते. कढईमध्ये त्याला असं थोडंसं पसरवून ठेवायचं आहे आपल्याला. जसं पॅनमध्ये आपण शॅलो फ्राय करताना करतो तसं तोंडलीच्या काचऱ्या आपल्याला थोड्याशा पसरवून घ्यायच्या सगळीकडे. आता मीठ घातल्यानंतर साधारण 2-3 मिनिटं झाले. आता थोडा 2 मिनिटं गॅस मोठा करते मी. तुम्हाला जर असं वाटलं की तुमची तोंडली जळत आहे तर तुम्ही 1 टेबलस्पून पाणी घातलं तरी काही हरकत नाही. आता तुम्ही बघितलं असेल तर तेल शिपायला लागलंय बाजूने. आता गॅस अजून मोठा करायचा आहे आणि आपण आत्ता याच्यामध्ये तिखट घालणार आहे. 1 चमचा काळा मसाला. आता गॅस मोठा आहे, याला छान परतवून घ्यायचंय. तिथे जे तेल सुटलंय त्याच्यामध्ये आपलं तिखट आणि मसाला तळला जातोय छान, त्याच्यामुळे त्याला एक छान चव येते. आता याला 2 मिनिटं असं चरचरीत भाजू द्यायचंय. आता याच्यामध्ये छान कोथिंबीर घालूया आपण. छान मस्त तोंडलीच्या काचऱ्या तयार आहेत. ह्या डब्यात द्यायलाही छान असतात आणि गरम गरम पोळीसोबत तर मस्तच लागतात.
नक्की ट्राय करा. आता चौथा ही नेहमीपेक्षा वेगळा प्रोटीन रिच आणि चटपटीत प्रकार बघूया. काळे चणे आहेत, हे मी रात्रभर भिजवले आणि कुकरला 4-5 शिट्ट्या देऊन छान मऊ शिजवून घेतलेत. आणि याच्यामध्ये शिजवताना मी मीठ घातलंय. आता एक कढई गरम करायला ठेवूया, त्याच्यामध्ये मी तेल घालते. तेल तापलं की आलं लसूणची पेस्ट घालूया. हे चांगलं परतून घ्यायचं. मग आपण त्याच्यामध्ये धण्याची पावडर घालूया, लाल तिखट घालूया, छोले मसाला घालूया. हे सगळं मस्त परतून घ्यायचंय आपल्याला. आता थोडंसं पाणी घाला याच्यामध्ये. साधारण 4-5 चमचे पाणी मी घातलंय, अर्धा कप. आणि याच्यामध्ये 2 चमचे रवा घालायचा आहे. रवा घालताना थोडा थोडा घाला, म्हणजे त्याच्या गाठी नाही झाल्या पाहिजे. पाणी बेताबेताने घालायचंय, नाही तर ते पातळ होईल. आपल्याला रस्सा नाही बनवायचा आहे, आपल्या चण्यांना हे छान कोट झालं पाहिजे, इतपतच घट्ट आपल्याला ते करायचंय. आता रवा चांगला शिजला आहे. आता आपण याच्यामध्ये मीठ घालूया. मसाल्यापुरतंच मीठ घाला, आपल्या चण्यांमध्ये मीठ ऑलरेडी आहे. आता मी चणे घातलेत, याला चांगलं ढवळून घ्या. आणि 4-5 मिनटं छान ड्राय होईपर्यंत याला शिजवून घ्या. हे चणे ड्रायच असतात, त्याच्यामुळे याच्यामध्ये पाणी राहायला नको. साधारण 4-5 मिनटं लागतील. छान आता मस्त ड्राय होत आहेत चणे. हे चटपटीत चणे तुम्ही भात किंवा पोळी बरोबर मुलांना डब्यात द्या, मुलं अगदी एन्जॉय करतील, नक्की करून बघा. आता पाचवा असाच प्रोटीन रिच पौष्टिक तरीही झटपट होणारा डब्यासाठीचा प्रकार बघूया. आणि अगदी 2 जिन्नस घालून ही पटकन होते. बघूया मग आपण ही कशी करायची. तरी सगळ्यात आधी इथे कढईमध्ये मी तेल घातलंय. तेल तापलं का बघूया. तेल छान तापलंय, ह्याच्यात 1 छोटा चमचा आपण मोहरी घालायची आहे. जिरे घालूया. जिरे पण 1 छोटा चमचा घालायचा आहे. आणि आता बारीक चिरलेला कांदा घालूया. कांदा 1/2 वाटी घातला मी. आता कांदा छान लालसर रंगावरती आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे. आता कांदा छान फ्राय झाला आहे, त्याच्यामध्ये आपण 1 छोटा चमचा हिंग घालायचा आहे. हळद घालायची आहे 1 छोटा चमचा. तिखट घालायचं आहे 2 छोटे चमचे. आणि कांदा लसूण मसाला घालायचा आहे, किंवा तुमच्याकडे जो मसाला अवेलेबल असेल तो घाला. काळा मसाला, कांदा लसूण मसाला. आता हे सगळं छान परतून घ्यायचं आहे. आणि ते फ्राय होत आहे तोपर्यंत मी पर हेड 1 छोटी वाटी अशी डाळ मोजून घेणार आहे आणि ती स्वच्छ धुवून घेणार आहे. आता आम्ही 4 मेंबर आहोत घरामध्ये, तर 4 वाट्या डाळ मी घेतली आहे. ही धुवून घ्यायची आहे स्वच्छ. आणि ही धुतलेली डाळ आपण आपल्या मसाल्यामध्ये घालायची. मीठ घालायचंय आणि साधारण 1 ग्लास पाणी घालायचं. आणि ह्याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला मूग डाळ चांगली मऊ शिजेपर्यंत हे शिजवून घ्यायचंय. आता बघूया आपण भाजी शिजली आहे का. आता ह्याच्यामध्ये अजून 1/2 ग्लास पाणी लागेल. तर नंतर जेव्हा आपल्याला पाण्याची गरज लागते त्यावेळी आपण हे पाणी गरम करून घालायचं. मी मायक्रोमध्ये हे गरम करून घेतलं आहे, नाही तर मग भाजी जरा बेचव होते. ही डाळ आपल्याला अगदी मऊ नाही शिजवायची आहे, जरा बोटचेपीच राहिली पाहिजे. आता परत याला आपण 2 मिनटं झाकण ठेवून शिजवूया. चला आता बघूया आपण भाजी झाली आहे का. आपण टोटल 1.5 ग्लास पाणी घातलं आहे. सेकंड टाइम पाणी घालताना आपण गरम पाणी घातलंय. आहा, मस्त भाजी तयार आहे. तुम्ही बघितलं तर अगदी वरणासारखी मऊ नाही शिजवायची आपल्याला, अशी शिजली आहे, छान शिजली आहे, मस्त भाजी तयार आहे. आता ह्याच्यावरती आपण
कोथिंबीर घालूया भरपूर सारी, मस्त. आता गॅस बंद करायचा. चला मग तुम्हाला ही छान सोप्पी रेसिपी आवडली आहे का? तर अशाच छान छान सोप्या आणि हेल्दी रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, बेल आयकॉनही दाबा, म्हणजे ज्या ज्या वेळी मी अशा छान छान रेसिपीज पोस्ट करेन तुम्हाला त्याचं लगेच नोटिफिकेशन मिळेल. थँक्यू. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनही दाबा, म्हणजे मी ज्या ज्या वेळी अशा छान छान रेसिपीज पोस्ट करीन तुम्हाला त्याचं सगळ्यात पहिले लगेच नोटिफिकेशन मिळेल. थँक्यू.